10 वर्षांपूर्वी नंदिनी आणि तिच्या 6 मित्रांनी एकत्र येऊन बेधडक नावाचं न्यूज चॅनल सुरू केलं होतं. सुरुवातीला त्यांनी तळमळीनं सत्य बातम्या उजेडात आणल्या, पण कालांतराने ते पैसे, जाहिराती आणि TRP भोवऱ्यात गुंतत गेले. मध्यंतरी त्यांचा TRP खूपच खालावल्यामुळे नंदिनीने द हॉरर शो नावाचा भूतांचा शो सुरू केला होता, ज्याला अगदी आठवड्याभरातच भरभरून प्रतिसाद मिळाला. या शोमध्ये ते झपाटलेल्या जागेवर जाऊन तेथील सत्यता तपासत असत. दिवसागणिक त्या शोची लोकप्रियता वाढत जाते आणि शोचे 49 भाग पूर्ण होतात. 50वा भाग पूर्ण करण्यासाठी काशीद नगरच्या पेठवाड्याची निवड होते, पण नंदिनी आणि तिचे मित्र तिथे जाण्यास उत्सुक नसतात, कारण त्यांचा त्या वाड्याशी फार जुना संबंध असतो. पण शेवटी सर्वानुमते 50वा भाग त्याच वाड्यात शूट करण्याचे ठरते. तिथे शूट करत असताना नंदिनीला भयंकर अनुभव येऊ लागतात. आता ऐकूयात पुढे. नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. इथे येऊन आपण चूक तर नाही केली ना, असा विचार करत नंदिनी उभी होती. तेवढ्यात मंगल आली आणि तिला म्हणाली, अगं इथे काय करतेस हॉलमध्ये? सर्वजण तुझी वाट पाहत आहेत. हां येते. एवढं म्हणून ती मंगलसोबत आत जाऊ लागली. बाकी सर्व टीम बसमध्ये बसून निघून गेली, पण निखिल, नीता, मंगल, विनय, रवी, राकेश आणि नंदिनी त्याच वाड्यात थांबले. त्यांचा द हॉरर शोचा आज 50वा भाग शूट झाला होता आणि त्यासोबतच त्यांच्या बेधडक वृत्तवाहिनीला 10 वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने त्या 7 जणांनी त्याच वाड्यात आज आपण पार्टी करायचं असं ठरवलं होतं. ते सर्वजण हॉलमध्ये जमले. आपण दुसरीकडे कुठेतरी पार्टी करूय का? या वाड्यातच करणं गरजेचं आहे का? रवी घाबरत म्हणाला. गपरे फट्टू, हॉटेलमध्ये तर सर्वच पार्टी करतात. अरे पण अशा झपाटलेल्या वाड्यात कधी कोणी पार्टीच केली नसेल, निखिल उत्साहात म्हणाला. अरे पण या वाड्याशी आपला संबंध आहे रे, आठवते ना ती 10 वर्षांपूर्वीची घटना? ती इथंच घडली होती. 10 वर्षांपूर्वी इथं काही एक घडलं नव्हतं आणि त्या घटनेचा आपल्याशी काहीही संबंध नाही. तुम्हाला तर त्या घटनेबद्दल माहितीही नाही आहे. ते पूर्ण प्रकरण मी आणि नंदिनीने हाताळलं होतं, त्यामुळे आम्हाला जास्त माहिती आहे. काय नंदिनी? त्या घटनेचा आपल्याशी काही संबंध नाही आहे. नंदिनी त्याच्याशी कमी आणि स्वतःशी जास्त बोलली. सोडा ते सर्व, पार्टी तर सुरू करा ना, मंगल उत्साहात म्हणाली. त्यांनी हॉलच्या मधली जागा थोडी साफसूफ केली आणि पार्टी सुरू केली. नाच गाणं झालं, दारू पिणं झालं. निखिलने 2 शॅम्पेनच्या बाटल्या मस्त काढल्या आणि सगळ्यांवर उडवल्या. खूप वेळा पार्टी केल्यावर ते शांत बसले आणि तेव्हा मंगल मध्येच म्हणाले, ए चला आपण एक गेम खेळूया. आत्ता या वेळेला? अगं रात्रीचे 12 वाजलेत. राकेशनं हातावरील घड्याळात वेळ बघत म्हणाला. अरे हीच तर वेळ आहे ना या गेमची. हा भूतांचा गेम आहे, मंगल म्हणाली आणि तिने एक लाकडी फलक बाहेर काढला. काय आहे हे? नीता आश्चर्यानं म्हणाली. विजी बोर्ड आहे, त्याला विजा किंवा प्लॅनचिट असंही म्हणतात. आता याद्वारे आपण भूतांना बोलवू शकतो आणि त्यांना काही पण प्रश्न विचारू शकतो. आज सकाळी पार्टीसाठी सामान आणताना ना मला एका दुकानामध्ये हे भेटलं, म्हटलं आजच ट्राय करावं, मंगल उत्साहात म्हणाली. अरे कशाला असले अघोरी भूताटकीचे खेळ, ते पण अशा जागेवर? राकेश थोडा रागात म्हणाला.
अरे कसला घोरी, उलट मज्जा येईल. चला सुरू करूयात, 12 वाजलेत, परफेक्ट वेळ आहे खेळण्यासाठी, निखिल म्हणाला. नंदिनीच्या मनात भीती दाटून आली, पण ती चेहऱ्यावर न दाखवत ती खेळायला तयार झाली. ते सर्वजण हॉलच्या मधोमध बसले. मंगलने त्यांच्या भोवती मिठाने रिंगण काढले, सर्व लाईट्स बंद केल्या. हॉलमध्ये आता पूर्ण काळोख होता, फक्त रंगीबिरंगी काचेतून चंद्रप्रकाश येत होता. ते 7 जण रिंगण करून बसले. मंगलने व्हीजी बोर्ड मधोमध ठेवला, त्या बोर्डच्या बाजूने 7 मेणबत्त्या पेटवल्या. व्हीजी बोर्ड पिवळसर रंगाचा लाकडी बोर्ड होता, त्यावर एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र कोरला होता. सूर्याच्या बाजूला होय आणि चंद्राच्या बाजूला नाही असं लिहिलं होतं. बोर्डच्या मध्ये A to Z अल्फाबेट्स होती, तर त्याखाली 1 ते 9 अंक कोरले होते. मंगलने त्रिकोणी लाकडी तुकडा काढला, त्याच्या मधोमध एक होल केला आणि त्यात काचेचं एक भिंग बसवलं होतं. मंगलने तो तुकडा बोर्डवर ठेवला आणि बाकीच्यांना त्या तुकड्यावर आपला हात ठेवायला सांगितला. सर्वांनी त्यावर आपला उजवा हात ठेवला. मंगलने आता डोळे बंद करून घेतले. तिचा आवाज बदलला आणि ती जोर जोरात बोलू लागली. हे चंद्र आणि सूर्य तुझ्या अधीन आहेत, असा तू पाताळाचा बादशाह, राक्षस आणि दानव तुझी उत्पत्ती, तू त्यांचा राजा, आम्ही तुझी प्रजा, मी तुला वंदन करते. भूत मुंजा हडळ चेटकीण तुझे गुलाम, आत्मा तुझे दास, असा तू शैतान, तुझ्या साक्षीने मी इथे राहणाऱ्या आत्म्यांना आवाहन करते. समोर या, या घरातील भूतांना मी आवाहन करते, समोर या, समोर या. शेवटच्या वाक्याला मंगलचा आवाज चढला. अचानक वारं सुटलं, खिडकी फट करून उघडली आणि जोरात वारा आत आला. व्हीजी बोर्डवरील तो त्रिकोणी तुकडा हलू लागला. सगळे घाबरले, पण मंगल मात्र शांत होती. कोण आहेस तू, आत्मा? तो त्रिकोणी तुकडा हल्ला आणि काचेच्या भिंगातून होय शब्द दिसू लागला. तू या घराला पछाडला आहेस? त्रिकोणी तुकडा हल्ला आणि काचेच्या भिंगातून होय शब्द दिसू लागला. का? तुझं काम अपूर्ण राहिलंय? होय. तुझा त्या 10 वर्षापूर्वीच्या घटनेशी संबंध आहे? होय. ए, थट्टा पुरे झाली हा, बस करा खेळ, निखिल चिडत म्हणाला आणि उठू लागला. हे, खाली बस, मंगल राक्षसी आवाजात बोलू लागली. तिचा आवाज आणि चेहरा दोन्हीही बदलला. सर्वांची भीतीने गाळण उडाली. आपण नसत्या भानगडीत का पडलो असं सर्वांना वाटू लागलं. नीताने निखिलला खाली बसवलं. काय संबंध आहे तुझा, कोणेस तू? त्रिकोणी तुकडा बोर्डवर झपझप फिरू लागला आणि बोर्डवरील ते शब्द त्या भिंगात दिसू लागले. KILLER. किलर? सर्वजण एक साथ ओरडले. अचानक सर्वांना गारठा जाणवू लागला. जोराचा वारा आला आणि सर्व मेणबत्त्या विझून गेल्या. निखिलने मोबाईलची टॉर्च चालू केली. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. सर्वजण एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात अंधारात 2 डोळे चमकले. मंगल हवेत उडाली आणि मागच्या भिंतीवर जाऊन आदळली. ती ओरडू लागली, किंचाळू लागली. सर्व उठून उभे राहिले आणि तिच्याकडे जाऊ लागले. तेवढ्यात ती मगाशी खोलीत दिसलेली बाई मंगलच्या बाजूला प्रकट झाली. सर्वांचे चेहरे पांढरे फटक पडले. तिचा अवतार ओंगळवाणा होता. तिने अंगावर जागोजागी फाटलेला परकर आणि चोळी घातली होती. तिच्या अंगावर, हातावर, पोटांवर जखमांचे निशाण होते. तिचे केस पुढे आले होते आणि त्यामुळे चेहरा मात्र दिसत नव्हता.
हातांवर काही भागात मांस होतं आणि काही भागात हाडं दिसत होती. बोट झिजली होती. ती एक छद्मी हास्य हसली आणि तिने मंगलचे केस पकडले. मंगलला घेऊन ती जाऊ लागली. ती हॉल बाहेर गेली. सर्वजण तिच्या मागे धावले पण ती गायब झाली होती. अरे कोण होती ती? कुठे गेली ती? माहित नाही पण मंगलचा आवाज त्या दिशेने येतोय. चल तिकडे, निखिल म्हणाला. सगळे धावत आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. ते एका दरवाजासमोर येऊन उभे राहिले. दरवाजा उघडत नव्हता. विनय आणि निखिलने दरवाजा तोडला. आत पूर्ण काळोख होतो पण आतून खूप जोर जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. राकेशने बॅटरी चालू केली. तिथे खाली जाण्यासाठी जिना होता. तळघर असावं खाली. ते एक एक करून खाली जाऊ लागले. खाली आल्यावर सर्वांनी आपल्या बॅटऱ्या चालू केल्या आणि ते मंगलला शोधू लागले. आवाजाच्या दिशेने त्या सर्वांच्या बॅटरीचा प्रकाश पडला आणि ते जागीच गोठून गेले. समोर मंगलला एका टेबलला बांधून ठेवलं होतं आणि टेबलावर ती बाई बसली होती. ती तिच्या हाताने मंगलचा चेहरा कुरवाळत होती आणि मंगल जोर जोरात ओरडत रडत होती. वाचवा वाचवा मला, प्लीज वाचवा. ते लोक पुढे येणार तेवढ्यात ती बाई बोलली. खूप बोलते ना ही, किती तो आवाज. काय करूया? हा हे करूया. एवढं बोलून त्या बाईने मंगलचे दोन्ही ओठ एका हाताने पकडले आणि दुसऱ्या हाताने ते सुई धाग्यानं शिवायला सुरुवात केली आणि तिचे दोन्ही ओठ पूर्णपणे शिवून टाकले. मंगल ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण आवाज येत नव्हता. बाकी सहा जणांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते हे दृश्य बघून जागच्या जागीच खिळले. त्यांच्याकडे बघून ती बाई हसली. तिचा चेहरा अजूनही दिसत नव्हता. केसांच्या आतून आवाज आला. काय झालं? मैत्रिणीला बोलतायत नाही म्हणून दुःख होत आहे. अरे रे, मी तुमचं दुःख दूर करते. एवढं म्हणून तिने मंगलच्या हातातील व्हिजी बोर्डचा त्रिकोणी तुकडा घेतला आणि एका झटक्यात एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत चेहरा कापून काढला. मंगलचा चेहरा वर राहिला आणि तोंडाचा खालचा अर्धा भाग खाली लटकू लागला. मंगलचा देह निष्प्राण झाला. ते साथी जण जोरात किंचाळले आणि जीवाच्या आकांताने पळत वर जाऊ लागले. मागे बघण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती. ते मुख्य हॉलमध्ये आले. तिथे ती उभी होती. ते पुन्हा पळू लागले. तेवढ्यात ती म्हणाली, पळण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे कारण मी तुम्हाला या घराबाहेर पडू देणार नाही. सर्व थांबले. निखिलने हिम्मत करून विचारलं, का आमच्या मागे लागलीयस? का मारतेस आम्हाला? हा आम्ही काय बिघडवलंय तुझं? तुम्ही काय बिघडवलंय माझं हा विचार जरा तुम्हीच करा. बघा आठवून बिघडवलं काय माझं ते. बसा विचार करत पण इथून बाहेर जाण्याची चूक करू नका. एवढं म्हणून ती गायब झाली. सर्वजण स्तब्ध झाल्याप्रमाणे उभे राहिले. मी चाललोय, मी नाही थांबणार इथे. रवी म्हणाला. मी पण येतो. राकेश म्हणाला. अरे पण बाहेर पडू नका असं बोलली आहे ना ती. नंदिनी म्हणाली. अगं तिच्या बोलण्यावर कुठे विश्वास ठेवायचा? ती असंही आपल्याला मारणार आणि तसंही मारणार. राकेश म्हणाला. त्यापेक्षा संधी आहे तर इथून पळण्यात भलाई आहे. रवी म्हणाला. ती दोघं धावत उघड्या खिडकीजवळ जाऊ लागली. नीता त्यांना थांबवायला मागे जाऊ लागली आणि म्हणाली, अरे पण तिचं वाक्य अर्ध राहिलं कारण ते दोघं जायचे थांबले. कारण समोर ती उभी होती. तिने दोन्ही हात समोर केले आणि हवेत तिची दोन्ही मनगट फिरवली. तसा कडकड आवाज झाला. रवी आणि राकेशचं मुंडकं 180 डिग्रीमध्ये मागे फिरलं. धड पुढे आणि चेहरा मागे.
त्यांची मानेची हाडं पूर्णपणे मोडली आणि काही बाहेर देखील आली. त्यासोबत रक्ताची एक चिळकांडी उडली आणि नीताच्या अंगावर पडली. त्यांच्या डोक्यातून आणि तोंडातून रक्ताची एक धार लागली. काही वेळातच दोन्हीही निष्प्राण देह जमिनीवर कोसळले. नीता वेड्यासारखी ओरडत राहिली. नंदिनी आणि निखिलने तिला शांत केलं. काय झालं होतं 10 वर्षांपूर्वी हे सांग नंदिनी, तेव्हाच हा गुंता सुटेल. अगं, मला आणि नीताला या प्रकरणाबद्दल खूप कमी माहितीये. तू आणि निखिलने ते प्रकरण हाताळलं होतं, विनीत म्हणाला. ठीक आहे, मी सांगते. बहुतेक त्यातूनच आपल्या सुटकेचे मार्ग निघत असतील. ते सर्व परत हॉलच्या मध्यभागी आले. राम 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 राम. नीताने राम नाम सुरू केलं. ते सर्वजण एकमेकांचे हात पकडून बसले आणि नंदिनीने 10 वर्षांपूर्वीची घटना सांगायला सुरुवात केली. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपली बेधडक वृत्तवाहिनी आपण नुकतीच सुरू केली होती. कितीतरी नेते गुंड यांची काळी कृत्य आपण उजेडात आणत होतो, पण संकट आपली पाठच सोडत नव्हती. आपण कितीतरी जणांकडून कर्ज घेतलं होतं आणि ही वाहिनी सुरू केली होती. आपल्याला प्रसिद्धी मिळत होती, पण तसा नफा होत नव्हता. आपली कंपनी कर्जात बुडत चालली होती. तुला आठवतंय विनय, रवी आणि राकेशने आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे अर्थमंत्री सूर्यकांत जमदाडे यांचा एक फार मोठा घोटाळा बाहेर काढला होता. विरोधकांनी ते प्रकरण खूप लावून धरलं होतं आणि तेव्हा त्यांना अर्थमंत्री पदाचा राजीनामासुद्धा द्यावा लागला होता. पण त्याचा बदला म्हणून त्यांनी एक प्रकरण रचून रवी आणि राकेशलाही जेलमध्ये टाकलं होतं. मी आणि निखिलने तेव्हा खूप प्रयत्न केले, कितीतरी नेत्यांच्या भेटी घेतल्या, विरोधी पक्ष नेत्याला भेटलो, पण काहीच उपयोग झाला नव्हता आणि कोणी आपली मदत केली नव्हती. आर्थिक अफरातफर केली हा आरोप करत आपल्या वाहिनीची चौकशीसुद्धा तेव्हा सुरू केली. कोणी मदत करणारंसुद्धा आपलं नव्हतं आणि संकटं मात्र एकामागोमाग एक येत चालली होती. आपली वाहिनी बंद करण्याची वेळ आली होती आणि तेव्हा मला काही सूत्रांकडून काशीनगरच्या या पेठवाडा प्रकरणाबद्दल समजलं. इथे वेश्या व्यवसाय चालायचा, श्रीमंत लोक, नेते, गुंड सगळे इथे यायचे आणि यामुळे या व्यवसायाला अभय मिळत होतं. गावकऱ्यांनी आणि समाज सुधारकांनी हा व्यवसाय बंद पाडला हे साफ खोटं आहे. इथल्या वेश्यांना कोणीतरी जीवे मारत होतं आणि ते प्रकरण दाबण्यासाठी हे समाज सुधारकांचं कुभांड रचलं होतं. याच प्रकरणाचा तपास घ्यायला मी काशीनगरमध्ये गेले होते आणि तेव्हा मला तो व्हिडिओ आणि ते पत्र मिळालं. त्या व्हिडिओ आणि पत्राने आपलं मात्र आयुष्य बदललं.